नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता या विषयी आपण आज अभ्यास करणार आहोत। तर या विषयासाठी आपल्याला घटक जो आहे आकलन हा घटक यामध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर या घटकामध्ये उपघटक जो आहे तो सूचना पालन, या सूचना पालन घटकामध्ये अक्षरे वर्ण आणि मजकूर असे आणखी त्यामध्ये घटक पडतात, उपघटक। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या पंचक्रियाचा वापर करून सभोवताली असणाऱ्या घडत असणाऱ्या गोष्टींचे आपण बारकाईने निरीक्षण करून ती गोष्ट समजून घेत वेगवेगळे अर्थ आपण लावत असतो किंवा काढत असतो। तर त्या अर्थ काढल्यानंतर आपण त्यावर विचारपूर्वक असा निर्णय घेतो आणि निर्णय घेऊनच आपण पुढची वाटचाल करत असतो। तर एखादा निर्णय घेतला म्हणजे एखाद्या गोष्टीचे बारकाईने निरीक्षण केले म्हणजेच ती गोष्ट एखादी गोष्ट समजून घेणे आणि त्या समजून घेतलेल्या गोष्टीवर अचूक निर्णय घेण्याच्या क्षमतेलाच आकलन असे म्हणतात। आणि आकलन जर आपले चुकले किंवा आकलन करण्याचा आपली चूक झाली व त्यामुळे अर्थ व निष्कर्ष चूक होते आणि घेतले निर्णय तर त्यामुळे आपल्याला या बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये आकलन या घटकाचे व्यवस्थितपणे आकलन होणे, पुन्हा आकलन होणे हे अतिशय महत्त्वाचे आहे। तर त्यामुळे आकलन हा घटक बुद्धिमत्ता परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे। तर या प्रकारच्या घटकामध्ये परीक्षा प्रश्नात काही अक्षरे वर्ण मजकूर किंवा सूचना दिलेल्या असतात, तर या सूचनांचे पालन करून योग्य उत्तर शोधावे लागते। तर यासाठी अगोदर भाषेतील वर्णमाला समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे। तर ही वर्णमाला समजून घेण्याच्या अगोदर आपल्यामध्ये आपल्याला वेगवेगळे मुद्दे पाहिजे आहेत। त्याच्यामध्ये पहिला आहे स्वर, दुसरा आहे स्वरादी, नंतर तिसरा आहे व्यंजन, चौथा आहे संयुक्त व्यंजन, पाचवा त्यामध्ये उपघटक आहे तो म्हणजे अनुनासिकी, जोडाक्षरे आणि त्यानंतर शेवटी जोड शब्द। अशा प्रकारे सात उपघटक या सूचना पालन मध्ये आपल्याला पहावयाचे आहे, ते आपण एक एक करून पाहणार